नमस्कार। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर एक युग पुरुष या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। बसवेश्वरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इन मेट्रो न्यूज चॅनलकडून आम्ही हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे। यामध्ये अनेक बसव विचारांचे व्यक्ती सहभागी होत आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। त्याचबरोबर दर्शक आपलेही आभार, कारण या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद। ही त्याचबरोबर वेळात वेळ काढून या ठिकाणी सौ महादेवीताई तेली या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्यांचं देखील मी आभार मानतो। ताई, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, तर चर्चेला सुरुवात करूयात आपण। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसवेश्वर महात्मा बसवेश्वर असं म्हटलं की एक लिंगायत धर्म असं समोर येतो, तर लिंगायत म्हणजे नक्की काय आहे, संकल्पना काय आहे ताई, आमच्या दर्शकांसाठी आपण सांगितलं तर बरं होईल। सर्वांना शरणू शरणार्थी। लिंगायत म्हणजे लिंग धारण करणारे लिंगायत, लिंगायत म्हणजे तो लिंग धारण करून त्रिकाल पूजा न झाले तरी पण एकदा तर लिंग पूजा करावं, गळ्यात लिंग बांधून घ्यावं, आणि शरणांचे जे वचन साहित्य आहे ते वचन आपण वाचून त्याच्यातलं आचरण आपण अनुकरण करून घ्यावे, तो लिंगायत। महात्मा बसवेश्वरांना लिंगायत धर्म स्थापन करण्यामागची प्रेरणा काय, किंवा त्यांनी लिंगायत धर्म कशामुळे स्थापन केले? ते महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे स्थापन केले तर कारण हे लिंगायत म्हणजे ते कोणतंही लिंगायत म्हणजे हे एक जाती पण नाही, सर्व जातीय लोक त्याच्यात समावेश आहे। लिंगायत धर्म म्हणजे अंधश्रद्धा मूढ नंबिकेगळू, म्हणजे कन्नडमध्ये मूढ नंबिकेगळू म्हणते, अंधश्रद्धा असलं काही नाही, फक्त परमात्मा एकच आहे, तो परमात्माचे आपण ध्यान करावे, परमात्मामध्ये एक रूप, लिंग म्हणजे परमात्माचं एक कुरू, ते मूळ ते परमात्मा आहे ना, तो इष्टलिंग, इष्टलिंग म्हणजे आत्मा परमात्माचं एक रूप होऊन आपण शिवयोग साधन करायचं, ते शिवयोग साधनमध्येच आपल्याला आनंद मिळते, म्हणजे आपण आपल्याला भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजेच आपलं मन अंतःकरण ज्ञान आपलं सर्वस्व शिवाला अर्पण करायचं, तो भक्ती म्हणजे तो आडंबर नाही, तो बाहेर नाही, परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, आपल्या अंतरात्मातलं परमात्मा ते लिंगदृष्टीनं लिंग निरीक्षणानं पाहून आपण शिवयोग साधना केले तर आपल्याला ते ज्ञान पण मिळते, आपल्याला तो एक परम आनंद मिळते, तो आनंदच आपलं लिंग निरीक्षणामध्ये मिळते, त्यालाच शिवयोग सामरस्य असं म्हणतात। ताई, मी असं विचारलं होतं की लिंगायत धर्माची स्थापना म्हणजे तळागाळातील लोकांना घेऊन त्यांनी केली की सर्वांना एकत्र एकाच प्लॅटफॉर्म आणण्यासाठी केली, काय नेमकं त्यामागं त्यांचं कारण काय, उद्देश काय होता? म्हणजे ते 12व्या शतकात फक्त ते वरचे लोकांनाच तेवढंच ते भक्ती करायचं, ते तेवढं स्वातंत्र्य होते, सर्वसामान्य सगळे लोकांना भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे, स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना समान हक्क आहे, बरोबर, म्हणजे भक्ती करायचं सगळ्याला समान हक्क आहे, परमात्मानं सगळ्याला समानच दिले, हे जाती धर्म सगळं आपण केलं, देवाच्या दृष्टीनं कोणतं हे जाती नाही धर्म नाही काहीच नाही, स्त्री असो पुरुष असो, म्हणजे स्त्रीला जे स्त्रीचं ते अवयव आहे त्याला स्त्री म्हणतात, पुरुषाला जे अवयव त्यांना पुरुष म्हणतात, म्हणजे अंतरात्मला जो आत्मा आहे ना तो स्त्री नाही पुरुष पण नाही, असे आपले सिद्धरामेश्वर वचनामध्ये पण सांगितले तर हेणू हेणाला हेणू रक्काशियाला हेणू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुन वळगे सुळी व आत्म वंदे अंत, असं म्हणजे आपले आत्म तो निरा तो स्त्री पण आहे पुरुष पण आहे, हे आपल्या देहामधून आपण स्त्री बोलतो स्त्री पुरुष असे म्हणतावं, पण आत्मा तो स्त्री नाही परमात्माही तो शिवाचा एक अंश आहे। ताई, तुम्ही छानपैकी सांगताय, विश्लेषण करताय, त्याचबरोबर आपलं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहेत, सिद्धरामेश्वरांची देखील फार मोठी श्रद्धा बसवेश्वरांवर होती, तर सिद्धरामेश्वरांनी आपल्या वचनात
बसवेश्वरांची कशी स्तुती केलेली आहे किंवा त्या वचनात बसवेश्वरांचं महत्त्व काय विशद केले आहे काय सांगाल? सिद्रामेश्वरने तर बसवण्णा गुरु, बसवण्णाने ताई, बसवण्णाने तंदे, बसवण्णाने परम बंधु यनगे, वसुधीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुन निम्म हेसरिट्ट गुरु बसवण्णनय्या असे त्यांचे वचन आहे. म्हणजे जे बसवण्णा बसवण्णाच्या वचनात देवाला म्हणते तू माझे पिता आई सर्वस्व तू आहे असे बसवण्णा म्हणले तर त्यांच्या वचनात. तंदे नेनू, ताई नेनू, बंधू नेनू, बळग नेनू हे बसवण्णांचे वचनामध्ये परमात्माला बसवण्णा म्हणले तर सिद्धरामेश्वर म्हणतात माझे आई बसवण्णांना माझे आई तू, माझे बंधू तू, माझे पिता सर्वस्व तू, अदका तुमचे नाव सुद्धा ठेवणारे तोच गुरु बसवण्णा म्हणतात. अजून एक बसवन मूर्ती ध्यानके मुला, बसवन कीर्ती ज्ञानके मुला, बसवा बसवा यंबुदे भक्तिकाणा कपिल सिद्ध मल्लिकार्जुन. म्हणजे बसवन मूर्ती, मूर्ती म्हणजे इथं कोणतेही मूर्ती नाही, मूर्ती म्हणजे हा परमात्माचं ते इष्टलिंग आहे ना, त्यांचं साकार रूप. ते मूर्ती सदा आपल्याला ध्यानात असू दे, आप ते शिवाचे आपलं रूप ध्यानात असू दे. बसवन मूर्ती ध्यानक्के मुला, बसवन कीर्ती ज्ञानक्के मुला. ज्ञान म्हणजे हे वचन साहित्य, वचन साहित्यमध्ये एवढं ज्ञान आहे हे विषय त्या वचनामध्ये नाही असं नाहीच नाही, सर्व एवढं वचन आहे. अजून 68,000 वचनगळ हाडी हाडी सोती त्यांना मननोडा म्हणून सिद्धरामेश्वरांनी म्हणले. त्यांनी 68,000 वचने लिहिलेलं आहेत, तेवढं वचन आहेत. सगळे शरण शरणी यांनी एवढं वचन लिहिलेलं आहेत. आपल्या जीवनाला एक वचन सुद्धा बस होते आपलं जीवन सार्थक करून घ्यायला, एवढं महत्व त्या वचनामध्ये दिलेत. प्रत्येक जण वचन काय आहे ते पहावे, ते पाहून त्याच्यातलं ज्ञान काय आहे ते समजून घ्यावे, सिद्धरामेश्वर कोण आहे ते समजून घ्यावे. फक्त सिद्धरामेश्वर काय झाले, देवळातलं मंदिरातलं देव झालेत. सिद्धरामेश्वर मंदिरातलं फक्त देवमूर्ती एवढं मानू नका. सिद्धरामेश्वराने एक महा शरण आहे, महाशिवयोगी आहेत. आपलं एवढं आम्ही एवढं भाग्यवान आहे ना, तो ते सिद्धरामेश्वरचे पावन भूमीत आम्ही आहे. सिद्धरामेश्वरचे वचन काय आहे, त्यांनी बसवण्णांना किती स्तुती केलेलं आहे, तर त्यांचं ज्ञान काय आहे ते पूर्ण आपण ते वचन साहित्य काढावं, ते बघावं, त्याच्यातलं ज्ञान आपण संपादन करून घ्यावं, मग आपल्याला कळते बसवण्णा कोण, सिद्धरामेश्वर कोण, शरण साहित्य काय हे आपल्याला कळते. आपण ते समजून आपलं जीवन आम्ही सार्थक करून घ्यावे एवढं ज्ञान ते वचन साहित्यमध्ये आहे. ताई तुम्ही खूपच छान विश्लेषण या ठिकाणी केलंय. खरं तर ताईंची मातृभाषा कन्नड आहे, परंतु मराठीत देखील त्या खूप छानपैकी आपल्याला समजावून सांगत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे समाजसुधारक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महात्मा बसवेश्वर यांनी त्या काळात समाजसुधारणा कशी केली याविषयी थोडीशी माहिती आपण त्यांकडून घेणार आहोत. हो, त्यावेळी त्यांनी 12व्या शतमान म्हणजे किती आता 800-900 वर्ष पूर्वी झाले, म्हणजे त्या काळात खूपच म्हणजे असे खालचे लोकांना खूप ते बघाय पाहायचं दृष्टिकोन वेगळे होते. तेव्हा बसवण्णाने काय केले तर प्रत्येक म्हणजे आम्हीच तेवढं ज्ञान संपादन करून आम्हीच पावन झाले तर हे पडलेलं सडलेलं झोपडीतलं दलितांना सगळे त्यांनी जाती हे जात म्हणून त्यांनी पाहिलेच नाही. अच्छा. प्रत्येक मानव धर्म पाहिले त्यांनी, मानवाच्या धर्मातलं मानवीयते पाहिलेत. प्रत्येकाला मानवीयते ते हक्क पाहिजेच म्हणून त्यांनी सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. मी एकटाच उद्धार झाले तर नाही, प्रत्येक जण उद्धार व्हायला पाहिजे. प्रत्येकांना परमात्माचं ते ज्ञान संपादन करून घ्यायला पाहिजे म्हणून त्यांनी दलिताच्या वस्तीला जाऊन त्याला उचलून त्यांना ते स्पृश्य अस्पृश्य होते तेव्हा त्यांना धरून ज्यांच्यात भक्ती आहे त्यांना ज्ञान देऊन भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीवन म्हणजे काय सगळं त्यांना शिकवून त्यांना आपले म्हणजे न भेदभाव करता आपुलकीने होऊन समाजाचे उद्धार केलेत, स्त्रीचा पण उद्धार केलेत. किती जण स्त्रिया वचनकार्ती झालेत, किती जण म्हणजे
एक शरण कूड़ा शरण शरणाने कूड़ा शरण ते कुठले कुठले अफगाणिस्तान होऊन कुठले सगळेकडचे शरण अनुभव मंटप स्थापन केले होते बसवण्णाने त्या अनुभव मंटप देऊन पूर्ण त्यांनी प्रत्येक जण वचनकार झालेत प्रत्येकाने शरण झालेत एवढं समाजाचे उद्धार त्यांनी त्यावेळी केलेले आहे। ताई तुम्ही खूप छान सांगताय। त्याचबरोबर त्या काळामध्ये बसवेश्वरांनी काय कवे कैलास असं एक मंत्र दिला होता। मंत्र म्हणजे एक ते फार मोठं हे होतं। तर याविषयी काय सांगाल तुम्ही? काय कवे कैलास म्हणजे काय? म्हणजे आपले शरीर कैलास म्हणजे वरचे कैलास नाही। कैलास कोण बघितले पण नाही आम्हाला माहित नाही। आमच्या बसव तत्वामध्ये कैलास म्हणजे ह्या भूमीच कैलास करून घ्यायचं म्हणजे आपलं जीवन आम्ही कष्ट करून घाम गाळूनच आपलं जीवन उदरनिर्वाह करून घ्यायला पाहिजे। म्हणजे कोणातलं कत्र कोण तर कमवलेलं ते बसून आयत बसून खायचं नाही। तो किती का श्रीमंत असेना प्रत्येक काम म्हणजे काम करायलाच पाहिजे। कामच देव। कोणतंही काम असो मोठं असो छोटं असो कोणतं भी असो खालचं पातळीचं काम का असो हमालीचं काम का असो झाडायचं की काम असो काम आपलं कामाला त्यांनी खूप प्राधान्य दिलेत। कोणी बसून खायचं नाही प्रत्येक त्यांचं कमाई पाहिजेच। ते कमाईवरच त्यांचं जीवन त्यांनी चाललं पाहिजे असं त्यांचं एक विचार होते। मग काय कवे कैलास म्हणजे आपण कष्ट करून खाल्ले तर आम्ही गरिबी आम्हाला येणारच नाही का येत नाही। आम्ही कष्टच करून खाल्लेलं असते। आणि सदाचार सद्विचार हे पण त्यांनी सांगितलेत। सद्विचार विचार आचार पाहिजे। कुठलं तर आपण असं काम करायचं ते कसं तर व्यष्ट दुराचारीनं चालायचं ते कसं कधी पुरत नाही। सदाचारी व्यक्तीला रोज तू 100 रुपये कष्ट करून आले तरी पण ते आपण उदरनिर्वाहाला 90 रुपये खर्च केले तर 10 रुपये त्यांनी दासो करायला पाहिजे हे त्यांनी नीतिमत्व त्यांनी तेव्हा सांगितलेत। दासो सुद्धा म्हणजे दासो म्हणजे ते समाजाला द्यायचं दासोम भावमध्ये ते प्रसाद रूप का होईना कोणते का रूप का होईना हे त्यांनी सांगितलेत। म्हणजे कष्ट करून खायचं हे काय कवे कैलास म्हणले त्यांनी। कैलास म्हणजे आपण असेच तरच आपण जीवन आनंदी राहायचं स्वर्गात राहिल्यासारखंच होते। त्यांनी प्रत्येक जे कष्ट करून खाते त्यांचं घर त्यांनी आचार विचार चांगले सर त्यांचं घर स्वर्गासारखंच राहते एवढी आनंदी राहते ते त्यांना कधी कमी पडू देणारच नाही हे काय कवे कैलास हे तत्व त्यांनी आपल्याला शिकून गेले। ताई खूप चांगलं तुम्ही सांगताय। त्याचबरोबर काय कवे कैलास असो किंवा दासो असो दासो ही संकल्पना 12व्या शतकात जर महात्मा बसवेश्वरांनी मांडली असेल तर आजकाल नवीन ह्याच्यामध्ये त्याचं महत्त्व खूप आहे। परंतु समाज या दृष्टिकोनातून त्याकडे बघत नाही स्वतःपुरतंच मर्यादित असतं। तुम्ही म्हणाला 100 रुपये मिळाले तर 10 रुपये तरी दासोसाठी ठेवायला हवेत। परंतु तर याची आत्ता समाज तशी परिस्थिती नाही काय सांगाल याच्यावर? आता ते विचारच ते हे झाले ना ते म्हणजे ते दासो म्हणजे काय माहीत नाही कोणाला। सगळं स्वार्थ सगळं मी किती केलेलं आहे सगळं मलाच पाहिजे। अजून किती बी कमवले तर अजून एक हव्यास असते आशा असते अजून कमव अजून देवानं किती बी दिले तर बी अजून पाहिजेच भावना असते। कुणाला बी एक पैसा द्यायला नको वाटते असलं ते भाव हे असलं भावना आपल्याला भाव यायलं तर आपलं शरण तत्व विचार केले तरच ते भाव येते। सामान्यपर्यंत ते जाऊ शकतच नाही। कोणी 1 रुपये तू सुद्धा द्या म्हणले तर मी देऊ शकणार नाही कारण ते आपल्याला अजून खूप अज्ञान आहो। ते अज्ञान आपल्याला आपल्या मनातलं अज्ञान दूर व्हावं म्हणले तर आम्ही सत्संग पाहिजे। पहिला मूळ सत्संग पाहिजे। सत्संग असले तर सगळं आपल्याला ज्ञान संपादन करून येते। शरणांचे विचार आचार सगळं आपल्याला कळते काय जीवन म्हणजे काय कसं राहायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे आमचा विचार काय मी कशाला आलो या भूमीला काय करण्यासाठी आलो नुसतं खाऊन जायला आलो का काय तर समाजसेवा करायला आलो का काय तर मी थोडं तर ज्ञान संपादन केले का माझ्याकडून दुसऱ्यांना परोपकारी काय तरी काम होते का हे आपण विचार करून घ्यायला पाहिजे। त्यांची या विचाराशी सांगड अशीच चालू राहणार आहे। त्यांचे विचार आपण ऐकणारच आहोत। एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा येऊयात या कार्यक्रमामध्ये। आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग। हॉटेल घर शाळा मॉल हॉस्पिटल दुकान
या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे इन मेट्रो न्यूज चॅनल नंबर 125. आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 93 70 28 36 29. नमस्कार, आपण मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत आहात. आपले आभार. गेल्या 15 वर्षांचा प्रवास अत्यंत सुखद झाला. विना व्यत्यय अखंड सेवा देणं हेच आमचं कर्तव्य. त्यामुळंच आज लाखो संतुष्ट ग्राहक आमच्यासोबत आहेत. खास ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन येत आहोत जागतिक दर्जाची अत्याधुनिक केबल सेवा. यात सुपर क्वालिटी पिक्चर, सुस्पष्ट आवाज, HD चॅनल्सची शृंखला आणि तब्बल 1000+ चॅनलसह सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. बेंगलोर, बेळगावी, दावणगिरी, राणीबेन्नूर, हुबळी धारवाड, बिदर, बळ्ळारी, बागलकोट, विजापूर, रायचूर, हुमनाबाद सह कर्नाटक, तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंग्लज, मिरज, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर आणि मुंबईसह महाराष्ट्र, तसंच गोवा आणि पश्चिम बंगालच्या कोलकात्यानंतर ही अत्याधुनिक सुविधा आता सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे. यासोबत सुपरफास्ट इंटरनेट सेवाही मिळणारच आहे. इतकंच नाही तर लवकरच IPTV आणि OTT प्लॅटफॉर्मही उपलब्ध होणार आहेत. असं सुसज्ज नेटवर्क म्हणजे एकमेव मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड होय. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू या लोकल चॅनलसह सोलापुरात घडणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण करून हे नेटवर्क घराघरात आणि सोलापूरकरांच्या मनामनात विराजमान आहे. अशा या नव्या प्रगत रूपात मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत रुजू होत आहे. ते या नेटवर्कचे सर्वे सर्वा श्री नागेशजी छाबरिया तसंच सौ निशाजी छाबरिया यांच्या कुशल अनुभवी नेतृत्वामुळंच. आणि सर्वात जास्त आभार आमच्यावर प्रेम करणाऱ्या दर्शकांचं, तसंच आमच्या केबल ऑपरेटर्सचं. पुनश एकदा मेट्रोकास्ट नेटवर्क सोलापूरतर्फे सर्वांचे त्रिवार आभार. हम साथ साथ है, हम साथ साथ है, हम साथ साथ है. धन्यवाद. आपण BRDS चा सेटअप बॉक्स बसविलात. धन्यवाद. BRDS चा सेटअप बॉक्स उत्कृष्ट क्वालिटीचा तर आहेच, शिवाय अत्यंत विश्वसनीयही आहे. सावधान, तुमचा हा सेटअप बॉक्स कोणी बदलत असेल तर सावधान, तुमचा हा सेटअप बॉक्स कोणी घेऊन गेल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, कारण हा सेटअप बॉक्स तुमच्या नावावर नोंदवला गेला आहे. BRDS चा सेटअप बॉक्स हा आपला सेटअप बॉक्स. BRDS नेटवर्क, आपलं नेटवर्क. पुनश एकदा जगज्योती महात्मा बसवेश्वर एक युगपुरुष या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण ऐकतो आहोत सौ महादेवी तेली यांना, त्यांचे विचार ऐकतोय. त्याच पद्धतीनं बसवेश्वरांचे विचार हे घरोघरी पोचावेत हा एकमेव उद्देश आमच्या चॅनलचा आहे. त्याबरोबर आता पुढे चर्चा आपण चालू ठेवूयात. त्यामध्ये मी तेली यांना असं विचारू इच्छितो की समकालीन म्हणजे 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर होऊन गेले, तर त्या शतकात समकालीन कोणी युगपुरुष किंवा असे कुठले जे होते त्यांना घेऊन बसवेश्वरांनी हा संपूर्ण प्रवास केलेला आहे, काय सांगाल ताई? हो सर, ते समकालीन म्हणजे त्यांच्याबरोबर हा मादार चेन्नय्या त्यांचे पक्ष पूर्वज होते, त्यांनी त्यांचे पक्ष मोठे होते. अच्छा. मादार चेन्नय्या, डोहर कक्कय्या आणि हरळय्या आणि का चिक्कय्या म्हणून होते, कितीतरी अजून अनेक शरण होते. त्यांनी खा ते त्यांनी कली दलित म्हणून कधी त्यांनी पाहिलेच नाही. तर ते हरळय्या त्यांचे वचन आणि चिक्कय्या म्हणून होते. त्यांना एकदा त्यांनी
पडले तरी सुद्धा काही लोक त्यांना तो आमच्या ह्याच्यात गल्लीत यायला सुद्धा त्यांना बंधन होते, त्यांना दगडानं मारले होते. तेव्हा बसवेश्वरने त्यांना उचलून त्यांच्या डोळ्यातनं रक्त येत होते. कंबळी नागी देव म्हणून होते, त्यांना असं उचलून त्यांच्या डोळ्यातनं रक्त आले तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या तोंडानं शब्द येते, अप्पा तू बसवण आहे ना म्हणत होते. अप्पा बसवण म्हणले तुला कसे दिसले, तुझं तर डोळ्यातनं पाणी रक्त यायला लागले, तुला तर काही दिसत नाही. ते कंबळी नागीदेव म्हणते ह्या जगात आता ह्या युगात आपल्यासारखं पडलेला सडलेला लोकांना उचलून धरणारा तो महात्मा बसवेश्वर तू एकटाच आहे ना बाबा, तुझ्याशिवाय कोणीच नाही, म्हणून तूच आले ना माझ्या धावून माझ्या रक्षणासाठी म्हणून म्हणते. एवढे प्रत्येक गोष्टीला त्यांना किती बी हे असू दे अस्पृश्य न बघता सगळ्यांना उचलून धरले, तर सगळ्यांना महाशरण महातत्व महाज्ञानी केलेत बसवण्णाचे. ते एक ह्याच्यामध्ये समूहामध्ये येऊन अनुभव मंडपमध्ये रोज अनुभव गोष्टी चालत होते, ते शरण ऐकून त्यांनी सुद्धा शरणत्व स्वीकारून लिंगधारण करून वचन रचने केले. तर त्यांचे एक एक वचन बघितले तर एवढं ज्ञान आहे त्या वचनामध्ये, तर सर्व कन्नडमध्ये आहे. तर साधारणतः तुम्ही जे अनुभव मंडपाचा तो उल्लेख केलेला आहे, तर अनुभव मंडपामध्ये काय असं कसं कामकाज चालायचं, त्यामध्ये महिला वर्ग होता का किंवा कोणकोण बाकीचे असायचे, आणि त्यातून समाजाला कशा पद्धतीने फायदा व्हायचा? ते हो अनुभव मंडपमध्ये ते पहिला संसद एक असल्यासारखं, ते स्त्री सुद्धा भागी होते. अनुभव मंडपमध्ये एक शून्य पीठ, त्याच्यावर अल्लम प्रभुदेवानाच बसवण्णाने ते शिवपीठावर बसवले होते. कारण मीच स्थापन केले, मी बसवावं असं काहीच नाही. अल्लम प्रभू हे तर त्यांनी काय एवढं ते जाती भेद न करता खाली त्यांनी ते ढोल वाजणारे होते अल्लम प्रभुदेव. त्यांनी एवढं महाज्ञानी अल्लम प्रभुदेव एवढं महाज्ञानी कोणीच नाही. त्या अल्लम प्रभुदेवांना शून्य पीठावर बसवून सगळं स्त्रियांना सुद्धा तिथं भागी व्हायला, रोज अनुभव गोष्टी चर्चा व्हायचं, सत्य काय असत्य काय, विचार काय आचार काय, धर्म म्हणजे काय, पूजा म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, अष्टावर्ण पंच आचारगळू अष्टावर्ण षटस्थल हे सगळं पूर्ण आपलं आपणच शिवापर्यंत पोहोचायला एवढं ज्ञान शक्ती हे सगळं वचन साहित्यमध्ये हे सगळं तत्वामध्ये होते. शरणी कुडा ते कोणी शरणी कोणी शिकलेले नव्हते, रोज असं दळायचं, शेतात कामं करणारे, कपडे धुणारे, धान्य नीट कर आपले रोज कसं स्त्रिया कामं करतात ना, सर्वे सामान्य स्त्री होते. सौ महादेवीताई तेली हे आपल्याला ह्या बसव वचनाबद्दल खूपदा उल्लेख आला आहे. मी त्यांना विनंती करतो की काही बसव वचनं त्यांनी या ठिकाणी घ्यावीत आणि त्याचा थोडासा अर्थ आमच्या दर्शकांना सांगावा. ठीक आहे. बसवण्णाने कितीतरी वचनामध्ये सांगितले, एक वचन सांगते. संसार एंबुदंदु गाळीय सोडिरु, ಸಿರಿ ಎಂಬುದೊಂದು ಸಂತೆಯ ಮಂದಿ ಕಂಡಯ್ಯ, ಇದನ್ನಚ್ಚಿ ಕೆಡಬೇಡ, ಸಿರಿ ಎಂಬುದು ಮರೆಯದೇ ಪೂಜಿಸು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ. ಮಂಜೆ ಸಂಸಾರ ಹೇ ಗಾಳಿಯ ಸೊಡಿರು, ಮಂಜೆ ವಾರ್ಯಾತ ಠೇವಲೇಲೆ ದಿವಾಸಾರಕ್ಕೆ ಜೀವನ್ ಎವಡ ಧಡಪಡತೆ, ದಿವಾ ವಾರ್ಯಾತ ಇಕಡ ಇಕಡ ಧಡಪಡತೆ, ವಾರ್ಯಾತ ಠೇವಲೇಲೆ ದಿವಾಸಾರಕ್ಕೆ ತೆ ಕದಿ ವಿಜತೆ ಕದಿ ರಾತೆ ಮಾಹಿತಚ ನೈ. ಹೆ ಆಪಲ ಹೆ ಆಯುಷ್ಯ ತಸಚ ಆಹೆ, ಕದಿ ಆಹೆ ಕದಿ ನೈ ಶಾಶ್ವತ ನೈ. ಅದ ಮನೂನ್ ತೆನ್ ಸಂಗತೆ, ಸಂಸಾರ ಎಂಬುದೊಂದು ಗಾಳಿಯ ಸೊಡಿರು, ಸಿರಿ ಎಂಬುದೊಂದು ಸಂತೆಯ ಮಂದಿ ಕಂಡಯ್ಯ. ಆಪಲ ಸಿರಿ ಎಂಬುದೊಂದು ಸಂತೆಯ ಮಂದಿ ಕಂಡಯ್ಯ. ಮಂದಿ ತರ ಬಾಜಾರ ಸಾರಖ ಹೆ ಸಿರಿ ಸಂಪತ್ತು ಆಪಲ, ಕದಿ ಭರ್ಪೂರ ಆಹೆ ಸಂಪತ್ತು ಹೋತೆ ಪರತ್ ಕದಿ ಜಾತೆ ಕದಿ ರಾತೆ ಮಾಹಿತ್ ನೈ. ತೆ ಬಾಜಾರ ಕಸ ಭರ್ತೆ ಪರತ್ ಜಾತೆ, ತಸಚ ಹೆ ಆಪಲ ಜೀವನ ಆಹೆ. ಮನೂನ ಸಿರಿ ಎಂಬುದೊಂದು ತೆ ಆಹೆ ಮನೂನ ತ್ಯಾಲಾಚ ಮಾಜಿ ಮ್ಯಾಜ ಎವಡ ಸಂಪತ್ತಿ ಆಹೆ, ಮಾಜ ಎವಡ ಸಿರಿ ಆಹೆ ಮನೂನ ತ್ಯಾಲಾಚ ತು ಮನ್ ಲಾವುನ ಬಸೂ ನಕೋ.
तू मर्यादे पूजिसू कुडल संगम देवना, म्हणजे विसरू नको, परमात्माची ध्यान कर, परमात्माची पूजा कर, परमात्मामध्ये लीन हो म्हणून सांगतात. हे आयुष्य तुझं किती आहे, काय आहे, उद्या करते म्हणले तर नाही, किती क्षणाचे आहे म्हणले तर माहीत नाही, म्हणून ते दिवा कधी विझते तसं माहीत नाही. हे काय दोन उदाहरणे देऊन सांगतात. अजून एक उदाहरण देऊन सांगते, तर नंबरु नच्चरु बरिदे करेवरु नंबि करयदे ओयन्ननेे शिवनु नंबदे नच्चदे बरिदे करेदरे कोंब मेट्टि कूगेंद नम्म कूडल संगम देव. म्हणजे नंबरु नच्चरु म्हणजे आपण देवावर भक्तीच ठेवत नाही, श्रद्धाच ठेवत नाही. भक्ती उग देवा ते दे हे दे ते दे हे दे उग मागून घेतो, नुसतं मागून घेतो, ते देवाला नुसतं मागून घेत आहोत. देव किती दिलेले आपल्याला, सगळं दिलेत, सगळे पूर्ण दिलेत आपल्याला, वारा दिलेत, सूर्य चंद्र उजेड सगळे सगळे दिलेत, धान्य दिलेत, भूमी दिलेत, संपत्ती सर्वस्व दिले त्याने, सर्व नुसतं करून खायचंच आम्हाला ठेवलेत. म्हणून अजून दे आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवायलाच नाही, नुसतं मागून घेत आहोत. नंब दे नच दे बरी रे उदे देवा मला दे दे माझं तुझं दर्शन दे असंच म्हणतात. नंबी करेदडे ओ येन म्हणजे आपण नंबी म्हणजे आपलं श्रद्धेनं अंतःकरणानं पूर्ण भावनेनं शिवाचं पूर्णमय शिवमय होऊन आपण देवाला हाक मारले तर देव ओ म्हणून आपल्यापाशी येते. म्हणून हे वचनामध्ये बसवेश्वरने सांगितलेत. म्हणून देवाला आपण काय बी द्या, आपले आनंदासाठी आम्ही सगळं देतावं पूजा करतावं ते आहे, पण आपण देव आपल्याकडं देवाचं आपलं हे देव आपल्याला एकरूप होण्यासाठी आपलं मन पाहिजे, आपलं भक्ती पाहिजे, आपले भाव पाहिजे, हे अस्वर्णाने सांगतात. अगदी बरोबर आहे ताई, तुम्ही जे सांगताय ते खरोखर तशीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर थोडासा वेळ कमी असल्यामुळं एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या ठिकाणी शिवयोग हा शब्द नेहमी वापरला जातो, तर तो शिवयोग म्हणजे काय आहे आमच्या दर्शकांसाठी आपण कृपया सांगा. हो, शिवयोग म्हणजे आपलं अंग लिंगमय व्हायचं, आपलं अंग देह लिंग देह करून न्यायचं, आपलं जीवात्मा परमात्मामध्ये एकरूप व्हायचं. ते लिंग आपण करस्थलमध्ये इष्टलिंग ठेवून इष्टलिंगाची निरीक्षण करायचं, पंचाक्षरी मंत्र पठण करत ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्र पठण करायचं, आपलं चित्त बुद्धी आपलं मन स्थिर ठेवणं, एकाग्रतेनं ध्यान केल्यावर ते शिवयोग साधना ते करून घ्यायचं आहे. ते एवढं वर्णनमध्ये सांगता येत नाही, ते आपलं स्वतः अनुभूती करून घ्यायचं असते, त्याला शिवयोग म्हणतात. आत्म परमात्मामध्ये लीन व्हायचं. प्रत्येक महामानव होण्यासाठी आपण ज्यांनी लिंग निरीक्षण करून शिवयोग साधना करतात ना, त्यांनी साधक साधनामध्ये म्हणजे तोच देवत्व त्यांच्यात येते, तो शिवयोग. धन्यवाद ताई, ह्या चर्चेमध्ये आपण आलात. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर एक युगपुरुष हा कार्यक्रम आमच्या इन मेट्रो चॅनलतर्फे आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये थोर विचारवंतांना आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये बसो विचार हे समाजापर्यंत पोहोचावे एवढी आमची अपेक्षा होती. आम्ही तुम्हाला विनंती केली, वेळात वेळ काढून आपण आलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आभार सर. तुम्ही पण एवढं हे बस शरणांचे साहित्य बसवेश्वरांचे विचार तत्व एवढं तुमच्या माध्यमातून जनाचे मनामनाला पोचाव म्हणून एवढं तुम्ही कार्य करताव ना, हे तुमचे चॅनल तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. शरण शरणार्थ.